Hello students, I am Shay Karvi. This video is for class 3 English, page number 6. In this page, some pictures and some words are given. Question number 1. Join the same words with a line. Sarkhe shabd regine tumhala jodayche. The first picture is ball. And the word also given here, B-A-W-L, ball. And here, some different words. First word is pump, second ball, and third one is come. Same words, ball, here is ball. So here, showed, ball and ball, two same words are joined together. After that, a picture of cat is given. C-A-T, cat. And other words are gate, box, cat. It means cat and cat are same. Manje ithe dilele jo chitra ahe manjarichya, tya manjarila apun ingrajitun kaya manto C-A-T, cat. Cat manje manjar. Mang hej shabd dilele shabdat ahe ka asal tartichi zodi lavaychi aplele zodaychi asha prakar. Asha prakar tumhala join karaycha same words. नंतर आहे इथे एक मातीचं भांड दिलेलं आहे, ज्याला आपण इंग्रजीतून पॉट म्हणतो. प्युरिटी पॉट म्हणजे भांड आहे, मग ते मातीचं असेल किंवा पितळाचं असेल. शब्द काय प्युरिटी पॉट, अँड अदर वर्ड्स वेगवेगळे दुसरे शब्द कोणते आहेत, पोटॅटो, कप, पॉट. मग पॉट आणि पॉटसारखा शब्द आहे म्हणून हे शब्द तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं. अशा प्रकारे चौथं तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे टायगरचं. टायगरचं कुठं टायगर शब्द आहे, टी आय जी आय, टायगर म्हणजे वाघ, असा शब्द कुठं आहे ते तुम्हाला स्वतःला जॉईन करायचं. मी हे तीन दोन करून दाखवलेले. आता सेकंड क्वेश्चन काय म्हणते पहा, जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन. इथं शब्द दिलते तर इथं काय दिलं, इकडं लेटर दिले आहेत, आणि ह्यातली यातीलच लेटर खालीवर करून तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर सेम लेटर इथं दाखवले तुम्हाला, टीची जोडी टीला लावायची, तसं सीची जोडी सीला. सी कुठं आहे, फर्स्ट ह्याच्यामध्ये सी इथं आहे, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये सी, म्हणून हे सी इन सी जॉईन करायचं. अशा प्रकारचे प्रत्येक इंग्रजी लेटरचं तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं, जोडा लावायचे. आता तिसरं क्वेश्चन काय म्हणते पहा, स्पॉट द लेटर इन द वर्ड्स. जॉईन द सेम लेटर्स, दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोधायचं आहे आणि सारखी अक्षरे जोडायची. तर आता इथं काय होतं, पूर्ण शब्दच होतं, परंतु इथं अक्षर दिलेले. पहिलं अक्षर काय आहे, बी. मग या दिलेल्या शब्दामध्ये बी बी कुठं आहे ते जोडून दाखवलं आहे बघा तुम्हाला. इथं बी, बॅटमधले बी, हॅबिटमधलं बी, आणि रबरमधले दोन बी आहेत, आणि टबमधले एक बी, असे सगळे बी बी जोडून तुम्हाला दाखवलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला खाली मी करून दाखवते, नंतर तुम्हाला हे दोन पी आणि टीचे अक्षरांचे जोडे लावायचे. आता सी, सी कुठं कुठं आहे, हे सी, हे सी आहे, सी इथं एक सी आहे, म्हणून हे सी ह्या सीला जोडायचं. आणखी कुठं आहे, सी पुढं आहे, कॅटचं सी. आणखी कुठं आहे, इथं दोन शे आहेत बघा, इथं सी कॉक, सी ओ सी के, आणि इथं एक. अशा प्रकारे तुम्हाला जोडी लावायची. पुढं आहे शब्द लॉक, लॉकमधलं सी कुठं आहे, इथं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सेम लेटरचे जोड्या लावायची. तिथं पी आणि टी, पी या दिलेल्या शब्दामध्ये कुठं कुठं पी आहे तिथं या पीची जोडी लावायची, आणि टी दिलेलं ठिकाण, टी जिथं जिथं आहे त्यांची तुम्हाला जोड्या लावायची. अशा प्रकारे पेज नंबर 6 वरचा आपला अभ्यास हा संपलेला आहे. दिलेला अभ्यास तुम्ही पूर्ण करा.